वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पनवेल शहरातील आदर्श नाका येथे भर रस्त्यात एका स्कूल व्हॅनला अचानकपणे आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात गोंधळ उडाला होता. स्कूल व्हॅन चालक मंगेश पाटील हे त्यांच्या ताब्यातील स्कूल व्हॅन घेऊन पनवेल ते भिंगारी असे जात असताना आदर्श नाका येथे त्यांच्या गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागून गाडीमधून धूर येऊ लागला. मंगेश पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवून अग्निरोधक बाटल्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूला असलेले नागरिक सुद्धा त्यांच्या मदतीला धावून गेले. दरम्यानच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब सुद्धा घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.